ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य समोर येताच धक्क्याने कल्पना कोमात जाते परंतु पेटता दिवा हातामध्ये घेऊन सायली देवाचा धावा करत कल्पना मृत्यूच्या दारातून परत घेऊन येते तर त्यानंतर कल्पना जेव्हा घरी आलेली असते तेव्हाच अर्जुन आणि सायलीला जाब विचारत असतानाच अचानक पण अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे सत्य अस्मिताच्या समोर येणार असतो आणि अस्मिता त्यावेळी सुभेदारांच्या घरात खूप मोठा तमाशा करत पूर्णाजी समोर सायलीला स्वतःहून हाताला धरून घराच्या बाहेर हाकलून देणार असते तर ज्यावेळी अस्मिताने सुभेदारांच्या घरातून आणि अर्जुनच्या आयुष्यातून कायमच सायलीला हाकलून दिलेलं असत त्याच वेळी पूर्णाजी अर्जुनच्या बाबतीत एक खूप मोठं भयानक निर्णय घेणार असते तर आता सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे सत्य अस्मिताच्या समोर कसं येणार आणि त्यानंतर पूर्णाजीने नेमका अर्जुनच्या आयुष्याच्या बाबतीत निर्णय कोणता घेतलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनची असिस्टंट सायली असते आणि सायलीने खूप महत्वाच्या फाईल्स घरी घेऊन आलेली असते कामानिमित्त परंतु त्याच मध्ये सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल सुद्धा चुकून सायलीकडून घरी आलेली असते जेव्हा ती फाईल सायली चेक करते तेव्हा तिला जरासा धक्काच बसतो आणि त्यानंतर अर्जुन सायलीवर सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्य येतात राहिलं होतं तर सायली अर्जुनला म्हणायला लागते की ही उद्याच्या उद्या, उद्या फाईल मी ठेवून देईन परंतु दुसऱ्याच दिवशी ऑफिसला जायला उशीर झाल्यामुळे सायली गडबडीमध्येच अर्जुन सोबत निघून गेलेली असते आणि त्यानंतर जेव्हा कु विमल बाजारला जाते तेव्हाच कल्पना आता सर्व साफसफाई करण्याचा निश्चय करते आणि त्याच वेळी कल्पना अर्जुन सायलीच्या रूम मध्ये केलेली असते तर इकडे ऑफिस मध्ये कामाच्या गडबडीमध्ये सायली ती फाईल घरी विसरल्याचे विसरूनच गेलेली असते तर इकडे जेव्हा रूम ची साफसफाई करत असताना कल्पनाच्या समोर अर्जुन सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल येते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन सायलीने एकदम आपल्या सोबत राहून घरामध्ये राहूनच आपली किती मोठी फसवणूक केल्याचं जेव्हा तिला समजते त्याचवेळी कल्पना तिथेच बेशुद्ध पडते त्यानंतर जेव्हा विमल रूम मध्ये आलेले असते तेव्हा कल्पनाला बेशुद्ध पाहून तिला धक्काच बसतो आणि सर्वच जण आता कल्पनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात तर कल्पना पूर्णपणे बेशुद्ध असते आणि अर्जुन सायली घाबरून हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर कल्पनाला आयसीयू मध्ये ठेवलेलं असतं आणि सर्व डॉक्टर लोक आता तिच्यावरती उपचार करत असतात तर बाहेर आता कल्पना कधी एकदा शुद्धीवर येते याचा विचर करून विचार करून पूर्णाची खूपच रडत असते अस्मिता सुद्धा तर सायली मात्र देवाचा धावा करत असते इतक्यातच डॉक्टर बाहेर आलेले असतात तर सर्वच जण डॉक्टर कडे जातात तेव्हा अश्विन विचारतो की डॉक्टर नक्की काय झाला आहे तर डॉक्टर सांगायला लागतात की त्यांना एक दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल कारण त्यांना कशाचा तरी खूप मोठा धक्का झाला बसला आहे कदाचित त्यांना शिद्धोर येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो तेव्हा अर्जुन सुद्धा खूपच रडायला लागलेला असतो तर इतक्यातच तिथे नर्स आलेले असतात आणि कल्पनाची शब्द तब्येत खूपच सिरियस झाल्याचे सांगतात तेव्हा अश्विन आणि ते डॉक्टर घाबरूनच आतमध्ये गेलेले असतात तर अर्जुन आत जाण्यासाठी खूपच धडपड करत असतो परंतु एक नर्स त्याला अजिबात आत येऊ देत नाही प्रताप अर्जुन खूपच वेड्यासारखे वागायला लागलेले असतात तेव्हा पूर्ण आजी पुढाकार घेते आणि त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते सायली सुद्धा अर्जुनची खूप समजूत काढत असते इतकेतच डॉक्टर येतात आणि डॉक्टर प्रताप म्हणायला लागतात पेशंट कसलाही रिस्पॉन्स करत नाही कदाचित जर त्यांची परिस्थिती अशीच राहील तर त्या कोमात सुद्धा जाण्याचे चान्सेस खूप आहे तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर प्रताप धक्क्याने खाली बसतो आणि रडायला लागलेला असतो तर त्याच वेळी लगेचच सायली देवीचा धावा करते आणि देवीकडे येऊन रडतच तिला म्हणायला लागते की तू लहानपणीच माझे आई वडील वडील हिरावून घेत त्यानंतर माझे मधुऊ सुद्धा माझ्यापासून दूर झाले आहे परंतु खरे तर आईने माझ्यावरती माया केली प्रेम केलं आणि त्यातून त्यांनी मला स्वतःची मुलगी मान जर आज आईंच्या बाबतीत खूप काही घडलं किंवा जर त्या लवकरात लवकर शुद्धीवर नाही आल्या तर या जगात देव आहे ही गोष्ट मी कायमची विसरून जाईल तुला आत्ताच्या आत्ता माझ्या आईला शुद्धीवर आणावं लागेल असं म्हणून देवी समोरील पेटता दिवा सायली हातात घेते आणि ही तुझ्या आणि माझ्या नात्यातील एका भक्तीची परीक्षा असल्याचं सांगते तर तिकडे हळूहळू आता कल्पनाने रिस्पॉन्स करायला सुरुवात केलेली असते तर इकडे सायलीचे हात खूपच भाजत असतात आणि तिला चक्कर सुद्धा यायला लागलेले असते परंतु सायली माघार न घेता कल्पनासाठी देवीचा धावा करत असते इतकेतच अर्जुन खुश होतो कारण कल्पना शुद्धीवर आल्याची बातमी तो सायलीकडे घेऊन आलेला असतो स्वतः पुर्राजीने अर्जुनला सायलीकडे पाठवलेलं असतं तर जेव्हा अर्जुन ही आनंदाची बातमी घेऊन सायलीकडे आलेला असतो तेव्हा सायली आनंदाने वेळी पुणे आभार मानते आणि पळतच कल्पनाकडे गेलेली असते तर त्यानंतर दोन तीन कल्पनाला दवाखान्यातून घरी आणलेलं असतो आणि त्यातून सायली कल्पनाचं औक्षण करत असते आणि तिला आतमध्ये घेते तेव्हा कल्पना सायलीला अजिबात बोलत नसते आणि त्रेदिवसी पाहून अस्मिताला मात्र उकळ्या फुटत असतात तर पूर्णाजी म्हणायला लागते की एवढी लाडकी सून तुझी तुझ्यासाठी तिने एवढी देवीची प्रार्थना केली तिचे हात बघ किती अर्जुन म्हणत असतो हो ममा तू सायलीशी एकदाही बोलली नाहीस दोन तीन दिवस गेले परंतु मी तुला सायलीशी बोलताना पाहिलंच नाही सायली तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा तू तिला रिस्पॉन्स देतच आहेत तिचं काही चुकलं आहे का किंवा तिची एखादी गोष्ट तुला खटकली आहे का तरी सुद्धा कल्पना तोंडातून शब्द बाहेर काढत नाही तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो मला एक सांग मग घरातील कोणी तुला काही म्हणलं आहे का किंवा सायलीच्या विरोधात काही त्यांनी केलं आहे का तुझ्यावरती कोणी दबाव तर टाकला नाहीये ना तेव्हा कल्पना खूपच चिडलेली असते आणि म्हणायला लागते की अर्जुन मला सायली या घरात अजिबात राहायला नकोच आहे तेव्हा घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण आणि सायलीच्या लग्नाला मान्यता तर कल्पनाने दिली होती एवढं इतकी दिवस सायलीवरती जीवापाड प्रेम केलं तिला आईची माया दिली आणि अचानकपणे स्वतःहून कल्पना सायलीला घराबाहेर जाण्यासाठी का सांगत असेल तर सायली हात जोडून कल्पनाची माफी मागत असते आणि माझं काही चुकलं असेल तर मला सांगा परंतु असं माझ्याशी विचित्र वागू नका असं म्हणायला लागते तर अर्जुन नक्की काय झालं असल्याचे विचारतो तेव्हा कल्पना अर्जुन आणि सायलीचा हात पकडते आणि दोघांनाही म्हणायला लागते तुम्हाला काय आहे हे जर ऐकायचंच असेल ना चाला। इसके ने ओड़त तर माझ्या सोबत चाल असं म्हणून कल्पना इसक्यानेच सायलीला ओढत घेऊन गेलेली असते तर धक्क्यानेच कल्पना जे वाक्य आहे ते पाहून प्रताप आणि पूर्णा पूर्णपणे हदरूनच गेलेले असतात तर रूम मध्ये गेल्यानंतर कल्पना खूपच रडायला लागलेली असते तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो नक्की काय झालं आहे ते सांगशील का प्लीज मला आता ना खरंच खूप टेन्शन यायला लागलं ला आहे तेव्हा सायली पटकन कल्पनाकडे जाते आणि म्हणायला लागते आई काही झालं असेल तर सांगा ना तेव्हा कल्पना रागानेच सायलीला ढकलते तेव्हा अर्जुन सायलीला पकडतो आणि म्हणायला लागतो मॉम हे असं वागण अगं तू सायलीला इतके जोराने ढकल जर तिला काही झालं असतं तर तेव्हा कल्पना मध्ये तर काय अर्जुन तुझ्या बायकोला थोडं काही झालं लागलं ला केलं ला, तर तुला काय एवढा त्रास होतो आणि तुला काही झालं तर तिला एवढं का त्रास होतो परंतु मला एक गोष्ट कळत नाही हे मी दृश्य बघते ते खरं आहे की मी जे दृश्य बघून मला धक्का बस मी बेशुद्ध पडले होते ते खरं आहे अर्जुन लगेच नक्की कोणती गोष्ट घडल्याचं किंवा कोणती गोष्ट पाहिली असल्याचं चा त्याचवेळी कल्पना इतकी भडकलेली असते की डायरेक्ट अर्जुनच्या थोबाडीत मारते ते पाहून सायलीला धक्काच बसतो तर अर्जुन धक्क्यानेच लागतो की नक्की काय झालं आहे तेव्हा सायली सुद्धा विचारायला ते, ते परंतु कल्पना लागते खबरदार अजिबात तू माझ्याकडे यायचंही नाही आणि इथून पुढे मला आई म्हणून हाक सुद्धा मारायचे नाही कारण तुझा आणि माझा कसलाही संबंधच नाही तर लगेच घरभेदी अस्मिता अर्जुनच्या रूम कडे आलेली असते आणि कांदेवून सर्व काही ऐकत असते पूर्णजीने थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा अस्मिता तिचं काही न ऐकता अर्जुन सायलीच्या रूम असते तर इकडे कल्पना सायलीला म्हणत असते की मला आई म्हणायची काहीच गरज नाही जर तुझी खरी आई असती तर तिला तिची सुद्धा तू अशीच फसवणूक केली असतीस का तिच्यापासून तू अश्याच गोष्टी लपवल्या असतीस का खरं तर अर्जुनवर पेक्षा माझा तुझ्यावरती खूप विश्वास होताच आली परंतु आज तू माझा विश्वास पूर्णपणे तोडला आहेस माझा मुलगा खूप विचित्र आणि वाईट वागत होताच परंतु मला असं वाटलं होतं की तू त्याच्या आयुष्यात आले आहेस आणि तू त्याला पूर्णपणे सुधरवला आहेस परंतु इथे तर सर्वच खोटेपणा निघाला तर त्यानंतर कल्पना सांगायला लागते की अर्जुन जेव्हा तुम्ही ऑफिसला गेला होता तेव्हा विमलवरती कामाची जबाबदारी पडली होती आणि तेव्हाच मी विमलला सांगितलं होतं की अर्जुन सायलीची रूम मी साफ करेन आणि जेव्हा विमल बाजारला गेले होते ना मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी इकडे मी रूम साफ करत असताना तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मला भेटली आणि तिथेच मला खरं काय ते कळालं अशी आमची फसवणूक का केली तर अर्जुन तुम्ही तुम्ही दोघांनी आम्हाला फसवलं आहे इतके दिवस फक्त खोटे नवरा बायको असल्याचं नाटक केलं परंतु का आणि कशासाठी त्याचवेळी कल्प, अचानक इकडे अस्मिता दरवाजा उघडते आणि ताळवा वाजवतच म्हणायला लागते वा ममा तू यांच्यासाठी एवढं टेन्शन घेऊन तू बेशुद्ध पडली होतीस आणि ती सायलीला फरफटत ओढत घेऊन येते आणि पूर्णाजी समोर ढकलते तेव्हा सायली जोरदार खाली पडते तर प्रताप चिडतो आणि म्हणायला लागतो हे काय झालं वागणार तेव्हा अस्मिता म्हणते की डॅड मला काही विचारण्यापेक्षा ना तुमच्या लाडक्या मुलाला विचारा की त्याने काय पराक्रम करून ठेवले आहेत तेव्हा प्रताप कल्पनाला विचारत असतो की नक्की काय झालं आहे तर कल्पनाच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात आणि कल्पना रडायला लागलेले असते अर्जुन मात्र मान खाली घालून उभाच असतो तर सायली खाली पडलेली असते तेव्हा पूर्ण अजिबनायला लागते की नक्की काय झालं हे कोणी मला सांगणार आहे की नाही तेव्हा अस्मिता म्हणायला लागते हे सर्वजण काय बोलणार आजी मीच सांगते तुला नक्की काय झालं आहे ते तू इतका वेळ मला अडवत होतीस ना की त्यांच्या रूमकडे जाऊ नको ऐकू नको वगैरे म्हणून मला आता खरं काय ते कळलं आहे इतके दिवस यांच्या नात्यावरती मला डाऊट होताच परंतु आता सत्य काय आहे ते कळालं आहे अस्मिता म्हणायला लागते की कल्पना म्हणजेच अस्मिता म्हणायला लागते की ममा बेशुद्ध पडली होती त्याचं कारण खूप मोठं आहे पूर्ण आणि हे कारण मम्माने आपल्यापासून लपवलं गेले दोन तीन दिवस ती शुद्धीवर आली होती तरी सुद्धा ती सोबत किती विचित्र वागत होती हे पाहिलंच ना तू आणि तू सुद्धा तिला विचारलं होतं की काय झालं आहे परंतु मम्माने सुद्धा आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली तेव्हा प्रतापन तो असं कोड्यात बोलण्यापेक्षा अस्मिता जे काय हे आहे ते सरळ सरळ सांगून टाक ना अस्मिता म्हणायला ते ठीक आहे की मम्मा यांना म्हणत होती की या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिला भेटली होती आणि या दोघांनी फक्त एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आहे म्हणजे डॅड हे एक वर्षासाठी फक्त नवरा बायको बनून राहणार आहे परंतु ते कशासाठी आणि काय हे मात्र मला माहिती नाही तेव्हा घराण्याला पूर्णपणे धक्का बसलेला असतो तर अखेर आता अस्मिताला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजतात तिने सुभेदार घराण्यासमोर घेऊन आलेले असते तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजतात आता पूर्णाजी जे कोणतं मोठं पाऊल उचलून सुभेदारांच्या घरात कोणतं नवं मोठं वादळ येणार आणि त्यानंतर सायली कायमचीच अर्जुनच्या आयुष्यातून दूर होणार का हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार